एक नियमावली जी रिक्षाचालकांवर अतिशय अन्याय करणारी नियमावली आहे अशी नियमावली जारी केली. त्याच्यामध्ये ज्याचं पासिंग पेंडिंग आहे अशा प्रत्येक रिक्षाचालकाला प्रत्येक दिवसाला 50 रुपयेप्रमाणे दंडाची आकारणी केलेली आहे. एका बाजूला आपल्या या महाराष्ट्रामध्ये पोर्शेसारखी लाखो रुपये किमतीची गाडी विनापरवाना महाराष्ट्र सरकारच्या डोळ्यादकत चालवली जाते आणि जिथं परवानगी आहे तिथं पासिंगसाठी जो रिक्षाचालक मेहनत करतो आहे 2-2.5 लाखाची रिक्षा त्याची आणि त्याच्यावर मात्र दर दिवसाला 50 रुपये अन्यायकारक लावले जातात, याच्या विरोधात हे आंदोलन ठिय्या आंदोलन आजपासून आम्ही कोल्हापूरमध्ये सुरू केलेलं आहे. या निमित्तानं मला राज्य सरकारला केंद्र सरकारला सांगायचं आहे की जरी करोनासदृश्य परिस्थिती संपली आणि त्याच्यानंतर रिक्षाचालकाला आर्थिक जे काही बळ पाहिजे होतं ते राज्य सरकारनं केंद्र सरकारनं द्यायला पाहिजे होतं पण तसं दिसत नाही आहे कुठं. आणि या करोनाच्या काळातनं गळचेपी झालेला रिक्षाचालक कुठंतरी आता बाहेर पडतो आहे त्याच्यावरच ही अन्यायकारक दंडाची रक्कम लावली जाते. आणि मला खास करून सांगायचं आहे की 21 तारखेपासून ह्या दंडाची रक्कम सुरू केली आहे. 22 तारखेला काही रिक्षाचालक आम्हाला भेटले होते, एकेका रिक्षावर 60-60 रुपये दंड, 60-60 हजार रुपयेचा दंड आहे, एका रिक्षावर तर 1.25 लाख रुपयेचा दंड आहे. ही जर परिस्थिती